are going to see the chapter number 3 inheritance and variations apan kay karnar ahot aaj chapter number 3 bagnar ahot inheritance and variations in the last lecture magcha lecture apan kay baghitlelo hota tar apan baghitlo hota x linked ani y linked ani teje kay characters baghitlo hota in the form of differentiation aaj apan teja pudcha bhag bagnar ahot that is sex linkage ata sex linkage mhanje nemka kay ahe What do you mean by the sex linkage? The sex linkage means the transformation of a gene. अपन आपल्याला X linked काय आहे, Y linked आहे, त्याच्यात जे genes present आहेत, they transform होतात from parents to the offspring is called as sex link. आता बघा इथे definition मी लिहिली आहे. काय definition? The transformation of X linked Y linked gene from parents offspring is called sex linked inheritance or sex linkage sex linkage cha artha kay the transformation je x linked ani y linked ahe te kay hota transform hotat kutun transform hotat parents to offspring I madhu mulan madhe पेरेंट्स कुछ आई वड़ी जे कई कैरेक्टर्स प्रेजेंट है एक्स लिंक वाई लिंक ट्रांसफर होते हैं सेक्स लिंक इनहेरिटेंस आता सेक्स लिंक इनहेरिटेंस कि प्रकार है इट इज ऑफ थ्री टाइप कि प्रकार है तुझे तीन प्रकार है पहला है एक्स लिंक दूसरा है वाई लिंक तीसरा है एक्स वाई लिंक इट इज ऑफ थ्री टाइप्स सेक्स लिंकेज कितनी प्रकार चाहे हाउ मेनी टाइप्स ऑफ सेक्स लिंकेज इज प्रेजेंट दैट इज एक्स लिंक वाई लिंक एंड एक्स वाई लिंक नाउ दिस एक्स लिंक इज प्रेजेंट इन द फीमेल वाई लिंक इट इज प्रेजेंट इन द मेल एंड एक्स वाई लिंक इट इज प्रेजेंट व्हेन देयर इज अ बोथ सेक्स ऑर्गन्स आर प्रेजेंट इन द ह्यूमन बीइंग एक्स एंड वाई That time it is called as XY linkage. जब व्यक्ति मतलब दोनों ही characters present अस्तर, X character अनि Y character, क्या है अपन चलो हम तो XY link. अतः है जब तीन types हैं तो यहाँ अंतर. Sex linkage is of two kinds. Sex linkage कितनी? तो जाए दो या है kinds में जाए है types और kinds से दोनों वेग-वेग प्रकार हैं. तो two kinds का यह है. तो first is the कंप्लीट सेक्स लिंकेज आणि दुसरा है इनकम्प्लीट सेक्स लिंकेज देयर आर टू काइंड्स वन इज कंप्लीट सेक्स लिंकेज एंड सेकंड इज इनकम्प्लीट सेक्स लिंकेज नाउ फर्स्ट वी आर गोइंग टू सी द कंप्लीट सेक्स लिंकेज म्हणजे नेमके काय आहे तर त्याच्यासाठी आपण काय करूया फर्स्ट वी आर गोइंग टू हैव द क्रोमोसोम्स ज्यादा हा क्रॉसिंग ओवर होना
आता इथं क्रॉसिंग ओवर का होऊ शकत नाही, कारण हा अ मोठा आहे, हा अ छोटा आहे. कॅरेक्टर इज ट्रान्सफरिंग, कॅरेक्टर हा ट्रान्सफर होत नाही फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग मध्ये काय होणार आहे, कॅरेक्टर ट्रान्सफर होणार आहे, पण इथं क्रॉसिंग ओवर होणार नाही. ह्या ह्याच्या क्रोमोझोम मध्ये देअर इज नॉट अ क्रॉसिंग ओवर, इज नॉट गोइंग टू टेक प्लेस, बट दे कॅन इनहेरिटेड टुगेदर. एकत्रित ते ट्रान्सफर होणार आहे. They are inheriting together, but it is not going to have the crossing over. Therefore, this is another character of the complete sex linking. They inherit together, as crossing over does not occur in this region. There is crossing over hot nahi. Next, character has so complete crossing over na hona. This character can be like. ह्या मोडला आपण काय म्हणतो, दिस मोड ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड ॲज सेक्स लिंक इनहेरिटन्स ऑफ कॉम्प्लेक्स सेक्स लिंकेज. याला काय म्हणतो आपण, फिनॉमिना किंवा मोड म्हणा, ह्या सगळ्या फिनॉमिना आपण म्हणणार आहोत कॉम्प्लेक्स सेक्स लिंकेज, किंवा त्याला सेक्स लिंक इनहेरिटन्स म्हणून. आता ह्याच्यातले आपण एक उदाहरण काय घेऊया कॉम्प्लेक्स सेक्स लिंकचे. पहिला आहे रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. रेड ग्रीन म्हणजे लाल आणि हिरवा रंग, ज्या वेळेला ज्या व्यक्तीमध्ये फरक करतात नाही लाल कुठला आहे आणि हिरवा कुठला आहे, म्हणजे तो काय कलर आहे, आणि अशा व्यक्तींना आपण म्हणतो कलर ब्लाइंड. मग असा जो कलर ब्लाइंड व्यक्ती असेल तर इट इज अ एक्स लिंक. तो कसा व्यक्ती असणार आहे, एक्स लिंक कॅरेक्टर त्याच्यामध्ये असणार आहे. दुसरा आहे हेमोफिलिया. हेमोफिलिया इज द ब्लॅडर डिझीज. हेमोफिलियाला आपण काय म्हणतो, ब्लॅडर डिझीज. आता हा हेमोफिलिया इट इज प्रेझेंट इन द क्वीन व्हिक्टोरिया. राणी होती क्वीन व्हिक्टोरिया, तुम्हाला माहीत असेल मुंबईमध्ये त्या व्हिक्टोरियाच्या नावानेच रेल्वे स्टेशन होतं, व्हिक्टोरिया टर्मिनस. मग त्या राणीच्या पूर्वजापासून हा डिझीज प्रेझेंट होता एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात. इट इज पासिंग फ्रॉम वन जनरेशन टू अनदर टुगेदर अँड इट इज नॉट क्युअरिंग. तो क्युअर होत नव्हता. आता जीन थेरपीने तो क्युअर होऊ शकतो, पण अजून त्याला त्या काळात अजून क्युअर हा डिझीज झालेला नाही. हेमोफिलिया हा एक एक्झाम्पल आहे क्वीन व्हिक्टोरिया मधला. दुसरा आहे मायोपिया. सो तिसरा म्हटलं गेलं तर मायोपिया इट इज अ रेटिनल डिझीज. आपल्या रेटिना डोळ्यामध्ये जे रेटिना आहेत त्याच्यात वेगवेगळं होतं प्रकार आहेत, ते तुम्ही झोलॉजीत बघू शकता. डोळ्याचं मग लेक्चर आहे स्ट्रक्चर ऑफ आईज, त्याच्यात तुम्ही हे मायोपिया म्हणजे काय आहे, रेटिनामध्ये कुठले आकार डिझीज होतात, हे सगळे काय एक्स लिंग आहे. आणि परत नंतर वाय लिंग काय आहे, तर वाय लिंगमध्ये आहे हायपर ट्रायकोसिस. आता दोन नावं आहेत, हायपर म्हणजे जास्त आणि ट्रायकोसिसचा अर्थ आहे हेअर लाईक स्ट्रक्चर. बघा जास्त केस असणार. मग जास्त केस कुठे असतात, ऑन द पिन्ना, ज्याला आपण पिन्ना घेतो कानाचा भाग बघतो त्याच्यामधनं असे केस दिसतात आपल्याला आले जास्त प्रमाणात. आणि हा फक्त कशात दिसतो, इन द मेलमध्ये हा कॅरेक्टर आपल्याला जास्त दिसतो, जास्त केस येतात. फिमेलमध्ये कधीच दिसत नाही, म्हणून ह्याला आपण काय म्हटलेलं आहे वाय लिंग कॅरेक्टर. कानाच्या पिनावरती कानावरती केस भरपूर येतात, ज्याला आपण काय म्हणतो वाय लिंग कॅरेक्टर आहे हॉलेंड्रिक. ह्याला दुसरं नाव आहे हॉलेंड्रिक जीन्स, हॉलेंड्रिक पण म्हटलं जातं ह्याला. पुढे तुम्हाला डिटेलमध्ये हा कॅरेक्टर अजून अभ्यास करायचा आहे. आता हा कसा आहे, तर हा कम्प्लीट सेक्स लिंक आहे. का कम्प्लीट म्हटलेला आहे, कारण हा कॅरेक्टर एक्समध्ये दिसत नाही, एक्समधला वायमध्ये दिसत नाही, कम्प्लीटली त्या सेक्समध्येच दिसतो. एक्सचा एक्समध्येच दिसतो, वायचा वायमध्ये दिसतो, म्हणून ह्याला आपण म्हणतो कम्प्लीट. आता आपण काय करूया, इनकम्प्लीटचे कॅरेक्टर्स बघूया. व्हॉट द इनकम्प्लीट कॅरेक्टर आहे, इनकम्प्लीटमध्ये काय आहे, तर इनकम्प्लीटमध्ये फर्स्ट कॅरेक्टर आपण घेऊया व्हॉट द इज प्रेझेंट इनकम्प्लीट सेक्स जीन. मी आता इनकम्प्लीट सेक्स जीन लिहित नाही, फक्त दिस तरी मी तसंच केले दिस. तुम्ही लिहिताना लिहू शकता कम्प्लीट सेक्स लिंक जीन.
Then I'm short tail. These genes are located on homologous region of X and Y chromosome. आता मी काय म्हटलंय, हा मगाशी क्रोमोझोम काढला होता, खालचा जो भाग होता तो काय होता, होमोलोगस क्रोमोझोम. त्या होमोलोगस क्रोमोझोम वरती जे काही कॅरेक्टर्स जीन्स प्रेझेंट असतील त्याला आपण काय म्हणणार, इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. द जीन्स आर लोकेटेड ऑन होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे आता परत एकदा बघूया, होमोलोगस म्हणजे काय आहे. आता हा जो काय आहे, हा काय आहे, एक्स एन वाय मधला होमोलोगस क्रोमोझोम आहे आणि हा नॉन होमोलोगस रिजन आहे आणि हा होमोलोगस रिजन आहे. मग ह्याच्यावर जीन जे प्रेझेंट असतात ह्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणत, इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. दुसरा कॅरेक्टर काय येणार आहे, दे डू नॉट इनहेरिट टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओवर occurs in this region. आता इथं काय लिहिलंय, कारण तो क्रोमोझोम खालचा कसा आहे, सेम आहे, त्यामुळे तिथं काय होणार आहे, क्रॉसिंग ओवर होणार आहे, पण कॅरेक्टर इज नॉट गोइंग टू बी ट्रान्सफरिंग. इथं ट्रान्सफर झाल्यामुळे खालच्या डीएनए मधनं किंवा जीन मधनं कॅरेक्टर ट्रान्सफर होत नाही. थर्ड कॅरेक्टर, देअर मोड ऑफ इनहेरिटन्स, देअर मोड ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड इनकम्प्लीट सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स और इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. जसं इथं आपण त्या क्रोमोझोमला इनहेरिटन्सला काय म्हटलं होतं, कम्प्लीट. इथं काय म्हटलेलं आहे, इथं क्रॉसिंग ओवर होते पण कॅरेक्टर ट्रान्सफर होऊ शकत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, इनकम्प्लीट. नेक्स्ट इज द कॅरेक्टर एक्झाम्पल, टोटल कलर ब्लाइंडनेस. टोटल कलर ब्लाइंडनेस म्हणजे त्याला कुठलाही कलर द्या, त्याला कलर मधला डिफरन्सिएशन नसेल, तर आपण त्याला म्हणतो टोटल कलर ब्लाइंडनेस. पुढचं एक्झाम्पल आहे नेफ्रायटिस एक्सेप्टर. भरपूर एक्झाम्पल्स आपण ह्याच्यात घेऊ शकतो, पण आता मी दोन्ही ह्याच्यात दोन दोन घेतलेले आहे, इथं टोटल कलर ब्लाइंडनेस आणि नेफ्रायटिस. आता आजच्या लेक्चरला आपण काय बघितलेलं आहे, सेक्स लिंकेज, त्याची डेफिनेशन, टाईप्स किती आहे, दोन काइंड्स त्याचे बघितले, प्रकार बघितले आहेत, दोन प्रकार बघितले आहेत, कम्प्लीट आणि इनकम्प्लीट. मग आता ह्या दोन्ही ह्याच्यात चार चार कॅरेक्टर्स आपण बघितलेले आहेत. आता हे चार कॅरेक्टर्स तुम्हाला परीक्षेमध्ये कसं विचारलं जाईल, की तुम्ही कसं लिहू शकता. समजा एक्सप्लेन सेक्स लिंकेज म्हटलं की तुम्ही डेफिनेशन, टाईप, काइंड्स कम्प्लीट एक्सप्लेन करा, इनकम्प्लीट करा.
डिफरेंशिएट विचारलं तर हे कॅरेक्टर चार तुम्ही डिफरेंशिएटमध्ये सुद्धा लिहू शकता, म्हणजे एका वेळेला तुमचे दोन प्रश्न ह्याच्यात तयार होऊ शकतात. कम्प्लीट आणि इनकम्प्लीट डेफिनेशन तयार होती आहे. तुम्हाला जसं प्रश्न ज्या त्या पद्धतीनं तुम्ही त्याची उत्तरं लिहू शकता परीक्षेमध्ये. मग आजच्या लेक्चरला आपण काय सिक्स लिंक बघितला, पुढच्या लेक्चरला आपण काय बघणं क्रॉसिंग ओव्हर कसं होतं, कारण प्रत्येकाला म्हणते की क्रॉसिंग ओव्हर होते, हे क्रॉसिंग ओव्हर कसं होतं आपण पुढच्या लेक्चरला बघायचं आहे. थँक्यू फॉर अटेंडिंग द लेक्चर.